देशातील तमाम हिंदूंना एकत्रित करून हिंदूंचे राजकारण हे बॉम्बलास्ट करण्यासाठी आहे. आंध्र प्रदेश मधील भाजपाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तरी देखील मोहन भागवत यांना शासनाकडून पकडलं जात नाही तर भाजपचे दंगली शिवाय राजकारण होत नसल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर घणाघात केलाय. बीड मध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर पाहूयात. मला काही धर्मवादी संघटनांचे मित्र आहेत. प्रकाश, तुम्ही चूक केलीत, भूमिका घ्यायला नको पाहिजे होती. म्हटलं का काय, आम्हाला जे करायचं होतं ते आता शक्य नाही. म्हटलं दंगल घडवायची होती का? म्हटलं दंगल ही शो तुमचं राजकारण नाही. दंगल इशिवाय राजकारण नाही. हिंदू मुसलमानाची दंगल लावली की मुसलमान बदमाश. आता त्याला अंकुशमध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग सगळ्या हिंदूंनी एकत्र या आणि काय करा, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. कशासाठी द्या? बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी द्या. हे माझे शब्द नाहीत. आंध्र प्रदेश मधल्या एका आरएसएसच्या प्रचारकाने 7 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आरोप केला की जेवढे ब्लास्ट झाले त्याच्यामध्ये मी सहभागी आहे आणि माझ्या बरोबर मोहन भागवत पण आहे. इतिहासाला अजिंक्य चांदणेचं नाव आलं असतं तर पोलिसांनी उकडून गेले असते. हे बाबा सांग, किती ब्लास्ट केले, काय केले आणि आतमध्ये टाकलं असत. मी इथल्या शासनाला विचारतो, त्या प्रचारकाला मोहन भागवताला तुम्ही आतापर्यंत पकडलं का नाही? त्या प्रचारकाला मोहन भागवताला तुम्ही अजून पकडलं का नाही? म्हणजे वर्चस्वाची व्यवस्था अजून या ठिकाणी चाललेला आहे की त्यांनी काही केलं तर असणारा कायदा चालणार नाही आणि इथल्या असणाऱ्या कैकाड्याने, इथल्या असणाऱ्या मांगारुड्याने, इथल्या असणाऱ्या इतर समूहाने काही केलं तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बंद करायचं, हा कायदा कुठला?